लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये त्याने घेतोय. विशेषतः पुणे आयुक्तालय, पुणे शहर आयुक्तालय सीपीचं एरिया आणि पिंपरी चिंचवड सीपींची एरिया, असं त्या संदर्भातले निर्णय आम्ही घेतोय. काल रात्री माझी मुख्यमंत्री महोदयांशी पण त्या ठिकाणी चर्चा झाली. थोडंसं काही जणांना ते अडचणीचं वाटेल काही पुणेकरांना, परंतु एकंदरीत परिस्थिती बघता टेस्टिंग प्रायव्हेट लॅबमध्ये पण वाढवलेलं आहे, प्रायव्हेट लॅबला पण परवानगी दिलेली आहे आणि गव्हर्नमेंटच्या लॅबमध्ये पण मोठ्या प्रमाणात टेस्टिंग कसं वाढेल हा प्रयत्न आपण केलेला आहे. तरी देखील थोडंसं प्रत्येकाने मास्क वापरले पाहिजेत, प्रत्येकाने नियमाचं पालन केलं पाहिजे. काही काही ठिकाणी आता नियमाचं पालन होताना दिसत नाही, काहींना त्याचं गांभीर्य राहिलेलं नाही. काही नागरिक जरूर ह्या सगळ्या गोष्टीचं पालन करत आहेत, त्याबद्दल दुमत असण्याचं काहीच कारण नाही. परंतु काही जणं मात्र त्याला जितका प्रतिसाद मनापासून द्यायला पाहिजे तसा देत नाही आणि त्याच्यामुळं अशा प्रकारचा कठोर निर्णय 2 दिवसांनी घेण्याच्याबद्दल आम्ही त्या ठिकाणी ठरवू. साधारण 2 दिवसांनी आम्ही ते सुरू करणार आहे. आता लोकांनी 2 दिवस आपले आपले बाकीच्या जे काही भाजीपाला त्यांना जे काही घरात गोष्टी लागतात त्या त्यांनी त्या ठिकाणी आणाव्यात, कारण फक्त अत्यावश्यक सेवाच चालू राहणार आहे. कारण हे जी साखळी असते ती साखळी तोडायची म्हटलं तर त्याच्यामध्ये कुणाचाच तुमचा आमचा एकमेकाचा संपर्क होता कामा नये, असा आपण प्रेस कॉन्फरन्स घेता कामा नये, अशा गोष्टी करायच्या असतात. तशा प्रकारे पुढचं, कारण ह्या आता पावसाळा सुरू झाला, पावसाळ्याच्या काळात पावसाळी वातावरण झाल्यावर देखील काही आजार हे पसरतात हे दरवर्षीच आपण पाहतो आणि त्याच्यामुळं ते पण आजार आणि त्याच्यात हे असं एकत्र व्हायला नको म्हणून त्याबद्दल त्या निर्णयाप्रत आम्ही सगळे आलो. आता तुम्ही इंग्लंडचं उदाहरण घ्या, इंग्लंडला पण लॉकडाऊन नंतर केलं की नाही, अशा वेगवेगळ्या देशाची उदाहरणं आहेत. काही काही वेळेस काही बाबतीमध्ये नागरिकांनी सर्वांनी नियमाचं काटेकोरपणे पालन केलं नाही तर काही बाबतीतले वेगळे निर्णय त्या ठिकाणी घ्यावे लागतात.